सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। आता पाहूयात एक अपघाता संदर्भातील बातमी। आजोबाच्या पुण्यतिथीसाठी गुजरातहून आलेल्या तरुणाचा बाईक आणि कारच्या अपघातात मृत्यू झालेला आहे। भंडारा साकोली येथील ही घटना घडलेली आहे। आजोबांच्या पुण्यतिथीसाठी गुजरातहून आलेल्या 23 वर्षीय तरुणाचा बाईक आणि कारच्या अपघातात मृत्यू झाला। राहुल सुखदेव भेंडारकर असं त्यांचं नाव असून या अपघातातील कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे। राहुल भेंडारकर हा मूळचा लाखांदूर तालुक्यातील साखरा या गावातील राहणारा तरुण होता। तो नोकरीनिमित्त गुजरातला होता। शनिवारी त्याच्या आजोबाची पुण्यतिथी असल्याने तो त्याच्या मूळ गाव साखराला जात होता। गुजरातवरून तो ट्रेनने नागपूर येथे आपल्या भावांकडे पोहोचला आणि तिथून भावाची दुचाकी घेऊन लाखांदूरकडे निघाला। साखोली ते लाखांदूर मार्गावर शिवनी बांध या रस्त्यावर सानगडीवरून साकोलीकडे जाणारी इंडिका कारने राहुलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात एवढा जोरदार होता की राहुल सुखदेव भंडारकर याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूची खबर त्याच्या कुटुंबियांना मिळताच घटनास्थळी पोहोचल्यावर तरुण मुलाच्या जाण्यामुळे राहुलच्या आईने आणि त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला।